दर्शको नमस्कार, एबीपी न्यूज मध्ये मी विजय तायडे आपले स्वागत करतो आहे. बघूया आजच्या ठळक बातम्या. आज भाजप मित्रपक्ष आणि अपक्ष आमदारांची बैठक आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली असून आम्ही सत्ता स्थापनेच्या नाटकावर लक्ष ठेवून आहोत असे भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकारांना सांगितले. राज्यभरात 90,000 बूथवर संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. येणाऱ्या महिन्याभरात सर्व आमदार भाजप मजबूत करण्यासाठी कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व आमदार सलग 2 ते 3 दिवस नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करायला दौरा करणार आहेत असे शेलार यांनी म्हटले. पक्षाच्या सहकारी पक्षाच्या व समर्थन देणाऱ्या सर्व पक्षाच्या आमदारांची एकत्रित बैठक आमचे मुख्यमंत्री पदाचे घोषित उमेदवार आणि आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात आम्ही घेतली. माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी या बैठकीला मार्गदर्शन केलं. भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेचं जे 3 अंकी नाटक चालू आहे त्यावर लक्ष ठेवून आहे. आम्ही संपूर्णपणे या होणाऱ्या अन्य पक्षाच्या चर्चा व राजकीय परिस्थितीवर संपूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. आज बैठकीमध्ये हा निर्णय केला आहे की राज्यभरामध्ये जवळजवळ 90,000 बूथवर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. सर्व आमदार येणाऱ्या महिनाभराच्या काळात या 90,000 बूथवर भारतीय जनता पक्ष मजबूत करण्यासाठी संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम राबवणार आहे. बरोबरीने अगदी उद्यापासून ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून शहरी भागातील आमदार आणि विधान परिषद सदस्यसुद्धा सलग 2 ते 3 दिवस अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत पीक विमा कर्ज परतफेड या सगळ्या विषयांसाठी मदत कार्याची पाहणी आणि मदत करायला सलग 2 ते 3 दिवसाचा दौरा करणार आहे आणि हाही कार्यक्रम आजच्या बैठकीत ठरलेला आहे.